हॅलो एवरीवन, वेलकम टू मैत्र क्लासेस यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी मराठी सुलभ भारती या पुस्तकातील धडा दुसरा मैत्री. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, या चित्राचं वर्णन करून सांगायचं आहे. पहा व बोला काय काय घडलं असेल ते. तर या चित्रामध्ये काय दिसतंय आपल्याला, एक मुलगा ह्या झाडा शेजारी उभा राहिलेला आहे. हत्ती दुरून इकडे येत आहे. झाडावरती खूप सारी फळे आहेत. इथे सगळं वातावरण कसं हिरवंगार आहे. नेक्स्ट पिक्चरमध्ये काय दिसतं तर हा मुलगा ह्या हत्तीला घाबरून झाडावरती चढलेला आहे आणि तो खूप घाबरलेला आहे. बघा, त्यानं डोक्याला हात लावला म्हणजे त्याला काही सुचेना काय करावं. ते हत्तीने सोंडवर त्याच्याकडे केलेले, तो आणखीनच घाबरला. त्याच्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये बघा, तर हत्तीनं काय केले, तोंड वर केले, तर मुलानं काय केले, त्याच्या सोंडेमध्ये फळ दिलेलं आहे. मग हत्ती फळं खाऊन त्याला भूक लागलेली असं वाटतं ना आपल्याला. मग तो फळं खाऊन खूप आनंदी झालेला आहे. आणि इथे आपल्याला काय झालं असेल ते चित्रात सांगायचं आहे. तर पहिल्या चित्रामध्ये काय झालेलं आहे, काय झालं असेल तर इथे आपल्याला एक झाड दिसत आहे व त्या झाडाखाली एक मुलगा उभा राहिलेला आहे. झाडाला खूप फळे लागलेली आहेत. दुरून एक हत्ती झाडाकडे येताना दिसत आहे. चित्र क्रमांक 3-2 मध्ये बघा, हत्ती जवळ येत आहे पाहून मुलगा खूप घाबरला आणि झाडावर चढला. हत्ती त्याच झाडाखाली येऊन उभा राहिला आणि हत्ती झाडाखाली उभा राहिलेला बघून मुलगा आणखीन घाबरला आणि हत्तीने काय केले तर मुलाच्या दिशेने सोंड केलेली आहे. त्यामुळे मुलगा आणखी घाबरून त्यानं काय केलेलं आहे, डोक्याला हात लावलेला आहे. चित्र क्रमांक 3 मध्ये पहा, या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की मुलगा त्या हत्तीच्या तोंडात फळ देत आहे. मग आपल्याला चौथ्या चित्रात काय झालं असेल ते लिहायचं आहे. इथे चित्र आपल्याला काढायचं आहे आणि आपण तर्क लावून सांगायचं आहे काय घडलं ते. तर हत्ती फळ खाऊन खुश झाला, मुलाने हत्तीची भूक भागवली त्यामुळे हत्ती आनंदी झाला आणि मुलगा व हत्ती दोघांमध्ये काय झाली, चांगली मैत्री झाली असं आपण सांगू शकतो. या धड्याचे आपण शब्दार्थ पाहूया. मैत्री फ्रेंडशिप, झाड ट्री, उभा स्टँड, गोष्ट स्टोरी, फळ फ्रूट, घाबरणे फ्राइटन और फियर, देणे टू गिव. तर आता आपण क्वेश्चन आन्सर पाहूया. चित्रे पहावं सांगा. मुलगा कोठे उभा राहिलेला आहे, तर मुलगा हा झाडाजवळ उभा राहिलेला आहे. मुलगा झाडाखाली उभा राहिलेला आहे किंवा झाडाजवळ उभा राहिलेला. मुलगा कोणाला घाबरला, मुलगा हत्तीला घाबरला. प्रश्न 3, मुलगा झाडावर का चढला, मुलगा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला. प्रश्न 4, मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले, हत्ती उत्तर, हत्तीला भूक लागली असेल असे समजून सोंडेत फळ दिले. हत्तीला आनंद का झाला, तर हत्तीला फळ मिळाले म्हणून आनंद झाला. जर गोष्टीतील मुलाच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते, तर जर मुलाच्या जागी मी असतो तर काय केले असते, तर हत्तीला फळ देऊन त्याच्याशी मैत्री केली असते. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द लिहा. उभा बसलेला, घाबरणे निर्भयता, चढणे उतरणे, आनंद दुःख, देणे घेणे. प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर माय यूट्यूब चॅनल. आत्तापुरतं एवढंच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.